बुद्धं शरणं गच्छ। बुद्ध के पथ पे खुद को खोकर मिलता है मोक्ष का ज्ञान। प्रेम पथ पर सेवा कर ले तो बन जाता है इंसान। संघं युसियन बुद्धा गच्छा। की जेव्हा ते भारतात आले प्रामुख्याने नागपूर शहरात, तेव्हा त्यांना भाषाही येत नव्हती आणि कुणी ओळखतही नव्हते। अशा प्रकारे त्यांचा प्रवास सुरू झाला आणि हा प्रवास सुरू असताना 1992 जेव्हा इंदोरा विहारामध्ये एक 400-500 लोकांची मीटिंग तिथे भरलेली होती, त्यावेळी असा एक निर्णय घेण्यात आला की भारतामध्ये महाबोधी महाविहार हा मुक्तीचा लढा अनागारिक धम्मपालांनी 100 वर्षापूर्वी म्हणजे 1891 त्यांनी सुरू केलेला होता आणि बऱ्याच अंशी त्यांना त्यामध्ये यशही मिळालं होतं। पण तरीसुद्धा आज महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या तावडीमध्ये आहे आणि यावर तोडगा काढण्याकरता 1992 पहिली मीटिंग इंदोरा विहारामध्येच घेण्यात आली होती। त्या दिवशी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाईजी यांच्या नेतृत्वात तो लढा पुढे घेऊन जायचा ठरवण्यात आलं। तेव्हापासनं ध्येयानं पछाडलेली माणसं प्रखर असतात, प्रभावी असतात। तो प्रभाव लखलखणारा असतो, म्हणूनच त्यांची प्रखरता समाजाला, समाजातील माणसांना, इतकेच नव्हे तर त्यांच्या वास्तव्याने पंचक्रोशी प्रकाशित होऊन उठते। या दीपवून टाकणाऱ्या प्रभावाने मात्र देशोदेशीचे, धर्माधर्माचे आणि जातीपातीचे तसेच माणसामाणसातील भेद तुटून पडतात, बंध गळून पडतात, साऱ्या सीमा हद्दपार होतात आणि उरतात फक्त प्रकाशमयी जीवन शलाका। या शलाकांमध्ये शोध असतो तत्वांचा, विचारांचा आणि स्वत्वाचा। अशाच स्वत्वाच्या शोधाने पछाडलेलं एक नाव मिनोरू ससाई, अर्थात भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई। त्यांच्या नावात नागार्जुन आहे, नागार्जुन भारताचे। त्यांना नागार्जुनाविषयी खूप श्रद्धा, खूप आस्था आहे आणि त्यांना असं वाटलं की नागार्जुनाविषयी जर काही शोध घ्यायचा असेल, जर त्यांना समजून घ्यायचं असेल, जर त्यांचं कार्य जाणून घ्यायचं असेल तर भारताशिवाय दुसरं स्थान नाही आहे। त्याच्या त्यातही नागार्जुन टेकडी नागपूरच्या परिसरात आहे, रामटेक परिसरात आहे। त्यामुळे नागार्जुनाचा शोध घेत घेत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई भारतात आलेत, भारतात नागपुरात आलेत आणि नागपुरात स्थायिक झालेत। मला वाटतं ही त्यांची मूळ प्रेरणा आणि नागार्जुनाप्रतीची श्रद्धा आहे। त्यांच्या नावातच नागार्जुन असल्याने आणि नागार्जुनाच्या शोधासाठी अर्थात स्वतःच्याच शोधार्थ त्यांनी हजारो मैलांचा अंतर पार करून ते भारतात आले। भारतातील प्राचीन इतिहास, येथील वैविध्य संस्कृती आणि विविधतेत लपलेले बुद्ध तत्वज्ञान म्हणजेच नागार्जुनाच्या शोधात ते भारतात आले। या शोध मार्गाच्या प्रवासात त्यांना घडून आलीत अनेक स्थित्यंतरे। ही स्थित्यंतरे होती मानव कल्याणाची, ही स्थित्यंतरे होती बुद्धाच्या शांती आणि अहिंसेच्या तत्वांची, ही स्थित्यंतरे होती बाबासाहेबांच्या समतामूलक बौद्ध धम्माची। निश्चितच नागार्जुन इज अ पार्ट ऑफ द बुद्धिस्ट रिलीजन ना, म्हणजे बुद्धाच्या एकूण धम्म, तत्वज्ञान, फिलॉसॉफीचा नागार्जुन एक मोठा पार्ट आहेत आणि चीन जपानमध्ये त्यांना
चौथा बुद्ध समजलं जातं. आणि अशा प्रकारे बुद्धाच्या एकूण फिलॉसॉफीशी संबंध, बुद्ध तर मूळ आहे ना, त्यामुळे स्वाभाविकपणे नागार्जुनाचा शोध घेत असताना बुद्धाचाही शोध घेतला जातो. नागार्जुनाचा शोध घेत असताना शून्यवादाचाही शोध घेतला जाऊ शकतो. नागार्जुनाचा शोध घेताना बुद्धाच्या धम्माचा फिलॉसॉफीचाही शोध घेतला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सगळ्यात माझ्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे की 1956 धम्मदीक्षेनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बुद्ध धम्माचं जे पुनरुज्जीवन केलं, ज्याला आम्ही धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतो, धम्मक्रांती असं म्हणतो, ही जगातील युनिक क्रांती आहे. आणि मग ही युनिक क्रांती जी आहे, भारतात आल्यानंतर जेव्हा या क्रांतीशी, जेव्हा बाबासाहेबांशी भंतेजीचा परिचय झाला, तेव्हा भंतेजी हे माध्यम ठरले की ही युनिक क्रांती, बाबासाहेबांची युनिक क्रांती धम्माच्या बाबतीमध्ये जपानमध्ये नेण्याचं. आज जपानमध्ये डॉक्टर आंबेडकरांची जी ओळख आहे, आज जपान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो ओळखतो, बुद्धाच्या धम्माला भारतात पुनरुज्जीवित करणारा बोधिसत्व म्हणून ही जी डॉक्टर आंबेडकरांची ओळख आहे, ही डॉक्टर आंबेडकरांची ओळख जपानसारख्या देशाला भंते ससाईमुळे झाली, नंबर एक. आणि नंबर दोन, आम्ही सर्व बौद्ध आंबेडकरी समाजाचे लोक आहोत आणि आम्हाला असं वाटतं की बुद्धाच्या बरोबरीने भंतेजी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपली श्रद्धा व्यक्त करतात, आपलं समर्पण व्यक्त करतात, आणि ते त्यामुळे केवळ धम्मकार्यापुरतं सीमित न राहता, मग शिक्षणाचं कार्य असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, समाज परिवर्तनाचं कार्य असेल, जाती अंताचं कार्य असेल, आणि त्याही पलीकडे या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रतिकाराचं कार्य असेल, संघर्षाचं कार्य असेल, त्यात कोणत्याही भिक्खूच्या तुलनेने, कोणत्याही आंबेडकराईट व्यक्तीच्या तुलनेने ते नेहमी फ्रंटवर असतात. भदंत हे मूळचे जपानचे. 30 ऑगस्ट 1935 साली त्यांचा जन्म जपानमध्ये झाला, परंतु बौद्ध धम्माच्या आंतरिक ओढीने ते भारताकडे आकर्षित झाले. ते 1966 साली भारतात दाखल झाले. त्यांचे संशोधन सुरू असतानाच त्यांना पुन्हा एका बोधिसत्वाचा शोध लागला. ते बोधिसत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जे एकूणच बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव बिलकुल फार मोठ्या प्रमाणावर. आता मी असं म्हणेन की ते नागार्जुनाच्या प्रेरणेने नागार्जुनाचा शोध घेण्याकरता भारतात आले. त्यांची मूळ प्रेरणा निश्चितच बुद्ध होते, कारण नागार्जुनाची मूळ प्रेरणा बुद्ध होते, परंतु भारतात आल्यानंतर त्यांना आणखीन एका बोधिसत्वाचा शोध लागला आणि तो बोधिसत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे त्यांचं समर्पण नागार्जुनाप्रती होतच. यानंतर मात्र त्यांनी भारतालाच आपलं घर मानलं आणि कायमचे वास्तव्य स्वीकारले. यासाठी त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले असून सध्या ते नागपुरातील दीक्षाभूमीचे संचालन करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत. खरे तर त्यांना कुठल्याही पदाचा मोह नाही, परंतु बाबासाहेबांच्या विचारांचा, त्यांच्या तत्वप्रणालीचा प्रभाव असल्यामुळेच बाबासाहेबांच्या अपेक्षित कार्याला त्यांनी आपले कार्य मानून अपेक्षित असे धम्म कार्य सुरू ठेवले आहेत. बाबासाहेबांप्रमाणेच त्यांचे धम्म कार्य विहारापुरते, धम्मापुरते मर्यादित नसून त्यांच्या धम्मात शिक्षण, समाज परिवर्तन, अन्याय अत्याचाराचा प्रतिकार आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या सोशो इकॉनॉमिक्स पॉलिटिकल तत्वज्ञानासह धम्म मानला आणि संचालित केला आहे. हाच धम्म ते जनमाणसांना सांगतात आणि स्वतःही जगतात. हे उदाहरण अनेकदा पुढे आले असून शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे पिढी उद्ध्वस्त होणार नाही अशी दखल घेत आंदोलनासाठी पुढाकार सुद्धा घेतला आहे. पहिली गोष्ट तर अशी, जसं मी म्हटलं की भंतेजी भिक्खू आहेत, परंतु त्यांनी एक भिक्खू म्हणून समाजापुढे धम्माचा जो आदर्श प्रस्थापित केला तो विहारापुरता, वंदनेपुरता सीमित नाही आहे. त्यांच्या धम्मामध्ये, भंतेजींना जो धम्म अभिप्रेत आहे त्या धम्मामध्ये शिक्षण आहे, समाज परिवर्तन आहे,
अन्याय अत्याचाराचा प्रतिकार आहे, म्हणजे बाबासाहेबांच्या सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल फिलॉसॉफी सहित धम्म बंतीजींनी मान्य केलेला आहे. म्हणजे मी हे ठामपणे मांडू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल फिलॉसॉफी सहित धम्म बंतेजी जगतात आणि बंतेजी लोकांना सांगतात. आता याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. 2002 साली 2002 आणि 2003 दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाने खाजगी शिक्षण संस्थांमध्ये, खाजगी विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये, उच्च आणि प्रोफेशनल एज्युकेशन देणाऱ्या संस्थांमध्ये अनुसूचित जाती जनजातींना आरक्षण नाकार. आता हा मुद्दा फार मोठा होता. बंतेजी त्यावेळी मायनॉरिटी कमिशनचे सदस्य होते. आमच्यापैकी काही लोक आम्ही बंतेजीकडे अप्रोच झालो. बंतेजीकडे अप्रोच झाल्यानंतर बंतेजींना हा मुद्दा समजवून सांगितला की याचे दूरगामी परिणाम होणार आहेत, एक संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होणार आहे, कारण शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्यामुळे पिढी उद्ध्वस्त होणार. बंतेजींना ते पटलं. बंतेजींनी नागपूरमध्ये 10 डिसेंबर मानवाधिकाराच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वात शिक्षणाच्या हक्कासाठी मोठा मोर्चा आयोजित केला गेला. बौद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी जीवन समर्पित करणारे भदंत सुरई ससाई 1966 साली भारतात आले. तेव्हापासूनच त्यांनी ऐतिहासिक बौद्ध स्थळांचा अभ्यास सुरू केला. बोधगया स्थित महाबोधी महाविहार हे हिंदूंच्या ताब्यात असल्याची कल्पना त्यांना आल्यानंतर त्यांनी या महाविहाराच्या मुक्तीसाठी मुक्ती मोर्चा उभारला. महाबोधीचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवला. हा लढा आजही त्यांच्या नेतृत्वात लढला जात असून याचे मुख्य श्रेय देखील भदंतांनाच असल्याचे मत आहेत. तर पार्लमेंटला आपण कायदा करण्यासाठी भाग पाडू शकतो, म्हणजे आंदोलनाचा फोकस आपण कुठे आणला, विधानसभेतून लोकसभेत आणला, बोधगयेतून दिल्लीत आणला. एक परिवर्तन झालं. दुसरं परिवर्तन त्यामध्ये असं झालं की आम्हाला काय हवं, दुसरं परिवर्तन झालं की आम्हाला हिंदू तिथे नकोतच. तोपर्यंत 5-4-4-5 असं चाललं होतं, परंतु ते दुसरं परिवर्तन झालं की त्या बोधगयेमध्ये त्या विहारामध्ये हिंदूंचं अस्तित्वच नको, हे दुसरं परिवर्तन झालं. आणि तिसरं, कधी काळी जर बोधगया मुक्त होईल तर कायदा कसा असावा याचं प्रारूप बंतेजीच्या माध्यमातून आपण भारताला देऊ शकलो. उद्या कोणीतरी मुक्त करेलच ना, बंतेजीच्या आयुष्यात मुक्त होईल होणार नाही आज सांगता येत नाही, परंतु जेव्हा केव्हा बोधगया मुक्त होईल तेव्हा प्रश्न विचारला जाईल की आम्ही कोणाला द्यावं, कसा कायदा पाहिजे. तर बंतेजींनीच्या नेतृत्वात ते प्रारूप तयार आहे. हे सगळ्यात महत्वाची बोधगया मुक्ती आंदोलनाला बंतेजीची देण आहे असं म्हणलं. 3 गोष्टी झाल्या याच्यात. याच्यात पहिली गोष्ट अशी की आम्हाला हिंदू नकोत हे आम्ही स्पष्टपणे मांडलं, आम्हाला आमचा कायदा हवा हे आम्ही स्पष्टपणे मांडलं, आणि हा कायदा पार्लमेंट करू शकते आणि पार्लमेंट न्यूट्रल आहे. बोधगयेमध्ये बिहार सरकारचे, बिहारच्या राजकारणाचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत, परंतु पार्लमेंटमध्ये कोणाचेच वेस्टेड इंटरेस्ट नाही असा कायदा करायला. पार्लमेंट इज मोर न्यूट्रल, मोर ऑब्जेक्टिव्ह, मोर सेक्युलर दॅन द बिहार लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि म्हणून ते आंदोलन अशा, आणि ही बोधगयेच्या आंदोलनाला माझ्या दृष्टीने बंतेजीची सगळ्यात मोठी देण आहे. कधी काळी बोधगया मुक्त होईल तर कायदा कसा असावा याचा विचार करण्याकरता बंतेजींनी काय तयार केलं होतं ते पाहिलं जाईल. महाबोधी महाविहार मुक्ती मोर्चा लढत असतानाच त्यांनी जपान सरकारच्या मदतीने बोधगयेत विश्वशांती स्तूपाची निर्मिती केली. यासोबतच अयोध्येतील राम जन्मभूमीत खोदकामादरम्यान बुद्धावशेष आढळले. तेव्हाही भदंत शांत बसले नाही. या ऐतिहासिक तथ्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाने दुर्लक्ष करू नये, या जागेच्या मालकी हक्कावर बौद्ध वारशाला स्थान मिळावे अशी मागणी लावून धरली. ते या दरम्यान आपले वक्तव्य नमूद करतात. ते म्हणतात, बाबरी मशीद ही बाबराने बांधलीच नव्हती तर ती त्याच्या सरदाराने बांधली होती. ही ऐतिहासिक तथ्य मांडण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाने बौद्ध अभ्यासकांना आणि संघटनांना द्यावी. यानंतरही
ते जिथे जिथे बुद्ध अवशेष बाबासाहेब तिथे तिथे भंतेजी पुढाकार घेऊ लागले. मंचर शिरपूर येथील उत्खननात सुद्धा भदंतांना श्रेय जातो. जेव्हा भंतेजीचा आंदोलनाचा टप्पा सुरू असताना आंदोलनकर्त्यांना बिहार सरकारने बुद्धगयामध्ये जाण्यापासून थांबवलं होतं, त्यावेळी भंतेजी म्हणाले की माझा लढा हा शांततेत सुरू आहे आणि हा उचित आहे. जर बिहार सरकार किंवा भारत सरकार माझ्या या लढ्याला किंमत देत नसेल किंवा आमचं म्हणणं ऐकत नसेल तर हा लढा आम्ही संयुक्त राष्ट्रसंघामध्ये घेऊन जाऊ, असं भंतेजींनी त्यावेळी पत्रकारांच्या पुढेही बोलत असताना सांगितलं होतं. आणि मला सांगताना आज आनंद होतो आहे की त्यानंतर लढे सुरू राहिले, आजही लढा सुरू आहे, पण 2002 संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून मानवाधिकारांच्या अंतर्गत कल्चरल राईट्सच्या या हेडखाली आम्ही भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाईजींना विनंती केली की हा लढा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जावं लागेल आणि त्याचवेळी आम्ही संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पाचारण केलं. भंतेजीची माझी आठवण आहे ज्यामध्ये मी थोडाफार इन्व्हॉल्व्ह होतो भंतेच्या मार्गदर्शनात. या पर धर्म का काम करते रहे और पूरे भारत का उन्होंने भ्रमण किया, बहुत से जगह पर उन्होंने उत्खनन करवाया, तो उस उत्खनन में बहुत से बुद्धों के भिक्षुओं के और बौद्ध धर्म संबंधी बहुत से अवशेष प्राप्त हुए. उसमें प्रमुख है सिरपुर. सिरपुर ये रायपुर से 80 किलोमीटर दूर है महासमुंद जिले में. वहाँ पर उन्होंने उत्खनन कराया, बहुत बड़े विहार उत्खनन में प्राप्त हुआ और अभी भी बहुत से लोग वहाँ पर लोग देखने के लिए जाते हैं. वैसे सिरपुर ये सारे विश्व के पटल पर आया हुआ है और इसके पीछे भदंत आर्य नागार्जुन सुरई का कार्य है. भारतीय बुद्धिस्ट आंबेडकरी बुद्धिस्ट म्हणून बौद्ध स्थळांच्या देखरेखीत हस्तक्षेप करणे हे कर्तव्यच होते आणि हे कर्तव्य त्यांनी पार पाडले. बुद्ध व धम्मावर श्रद्धेमुळे या देशाची प्राचीन संस्कृती परंपरा बुद्ध धम्म यांच्याशी संबंधित बाबी न्यायालयाच्या माध्यमातून होत असेल तर मी हस्तक्षेप करील अशी भूमिका भारतीय नागरिक म्हणून त्यांनी घेतली. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्यावर आहे. या प्रभावातूनच त्यांनी धम्मकार्य जोमात सुरू ठेवले. रामटेक येथील नागार्जुन टेकडीवर नागार्जुनाच्या स्मृती जपल्या जाव्यात म्हणून मोठे स्तूप उभारले. धम्मसेनेच्या माध्यमातून आजही चळवळ ते राबवित आहेत. भंतेजी पुढे तिथे उत्खनन करून तिथे त्याच्या परिसराची काळजी घेऊन आज ते नागार्जुन टेकडीचा परिसर भंतेजीने पुन्हा आपल्या प्रयत्नातून तिथे नागार्जुन टेकडी उभी केली. तिथे भव्य असं स्तूप मंदिर बांधलं आणि तिथे बौद्ध धम्माचे प्रशिक्षणाचं कार्य केंद्र हे त्यांनी सुरू केलं. म्हणजे भंतेजीचं कार्य ह्या बुद्धिजमसाठी जर आपलं आपण पाहिलं तर अतिशय मोठं कार्य भंतेजी यांचं आहे. आणि दुसरे जे अन्य अत्याचाराचे बौद्धावर असो किंवा दलित पिढी शोषित वंचितावर असो कुठे अन्याय अत्याचार झाला, बौद्ध भिक्षूवर अन्याय अत्याचार झाला, कुठे बौद्ध मूर्ती पाडली, कुठे बाबासाहेबांच्या विचारधारेवर अतिक्रमण झालं, अन्याय झाला, भंतेजी सतत तसेच मुलांच्या शैक्षणिक सवलतीसाठी सुद्धा त्यांच्या नेतृत्वात आम्ही 10 विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रश्नावर आम्ही भंतेजीसोबत मी मागील 10 नागपूर शहर म्हणून प्रमुख म्हणून अखिल भारतीय धम्म सेनामध्ये त्यांचं काम करतो. इथेच त्यांनी काय म्हणतात की संपूर्ण भारताचं बौद्ध भिक्षू संमेलन इथेच त्या यशवंत स्टेडियममध्ये घेतलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो बौद्ध भिक्षू संमेलनाचा कार्यक्रम पार पाडला.
सांगण्याचे तात्पर्य म्हणजे आज जेव्हापासून भंतेजी जपानवरून या भारतात आले तेव्हापासून तर आज 85 वय होऊन गेलं तरी ते अविरत बुद्धिजम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा बुद्धिजम याच्यासाठी सतत या प्रश्नावर प्रयत्नशील आहेत. भंतेजींना 80 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 85 वर्षाच्या भंतेजींनी देशभर प्रवास करून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची पेरणी त्यांनी जनमानसात पेरली आहे. निश्चितच कोणतेही प्रश्न असलो समाजाचे भंतेजी फक्त नागपूरमध्ये थांबले नाही तर दिल्लीपासून कलकत्ता यूपी बिहार गुजरात हैदराबाद म्हणजे दक्षिणातील राज्य काही राजस्थान इकडे सतत भंतेजींची भ्रमंती होत आहे कारण की बुद्धिजमचा प्रचार प्रसार व आणि आंबेडकर फुले शाहू आंबेडकरांची विचार त्याच्या नसानसात त्यांच्या बसलेली आहे. आणि असा कोणत्याही प्रश्नावर बौद्धांच्या असो किंवा वंचितांच्या नेहमी भंतेजी सतत धावून जात असतात असा अनुभव आणि लाखो बौद्ध आज महाराष्ट्रात असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर हे भंतेजींना आपले धम्मगुरू मानतात आणि भंतेजीसुद्धा त्यांच्या एका हाकेवर किंवा एक कोणत्याही प्रश्नावर सतत धावून जातात. एकीकडे बाबासाहेबांच्या विचारधारेचा प्रभाव पडला तर दुसरीकडे त्यांचा प्रभाव नागपुरातील बौद्ध उपासक बौद्ध बांधवांवर पडला आहे. माजी मंत्री नितीन राऊत भदंतांबाबत श्रद्धा व्यक्त करताना त्यांच्या सानिध्यातील घालवलेला बालपण व्यक्त करतात. येत्या 30 ऑगस्टला बौद्ध धर्माचे आमचे धर्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांचा वाढदिवस होऊ घातला आहे. ते या दिवशी 84 वर्षाचे होणार. अशा वेळी मला त्यांची लहानपणापासून त्यांना जसं बघितलं मी त्यांच्यासोबत राहिलो वागलो आणि अनेक आंदोलनात सहभाग घेतला या गोष्टींचा उजाळा झाल्याशिवाय राहत नाही. मी जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा शाळेतनं जेव्हा कमाल टॉकीजच्या त्या रस्त्याने आम्ही घरी परत येत असताना अनेकदा लष्करी बाग येथील बुद्ध विहाराच्या तिथं नम्मे हो रेंगेकोचा आवाज या येत असे आणि तो आवाज आला की आम्ही तिकडे पळत सुटत असो आणि बघतो तर काय एक तरुण गोरा गोमटा अत्यंत सुस्वभावी नम्र असे भिक्षू त्या ठिकाणी नंबे व रेंगेचकोचं टाळ त्या ठिकाणी वाजवत असताना दिसत असे. तेव्हापासून सातत्यानं त्यांचा प्रभाव आमच्या हृदयपटलावर पडला आणि जसं जसं मोठे होत गेलो तसं तसं त्यांची ख्याती सुद्धा या ठिकाणी वाढत गेली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आपला देश सोडून आपला जपान देश सोडून भारत स्वीकारला आणि भारतामध्ये नागपूर हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी त्यांनी स्वीकारली बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी आणि त्यांनी अनेक बुद्धविहारांचं निर्माण केलं अनेक बुद्धविहारांना तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीचं दान दिलं अनेक ठिकाणी उत्खनन त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत अशी अनेक कार्य त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत आणि ते सातत्याने करीत आहेत. याच काळात माजी मंत्री नितीन राऊत म्हणतात की त्यांच्या तरुण वयातील चळवळीतील संकल्प या संघटनेची बांधणी करताना भंतेजींचे मार्गदर्शन मोलाचे ठरले की बौद्ध गया मुक्ती आंदोलनाचा प्रारंभच त्यांनी या ठिकाणी केला आणि सातत्याने पाठलाग करून आज सुप्रीम कोर्टामध्ये उच्चतम न्यायालयामध्ये ते प्रकरण त्यांनी त्या ठिकाणी लावून धरलेलं आहे. मला आठवण येते की बौद्धगयाचं आंदोलन कारण त्यांच्या आंदोलन समितीचा मी राष्ट्रीय महासचिव म्हणून काम करत असे काम पाहिलेलं आहे. सातत्यानं पूर्ण देशभर भ्रमण करताना आंदोलन कसं उभं करावं लोकांना कसं जोडावं कसे संपर्क करावे हे सगळे अनुभव मला त्या ठिकाणी आलेत आणि एकदा बौद्धगया इथं दरवर्षी जाऊन आम्ही आंदोलन करत होतो आणि तो आवाज त्यांनी अजूनही बुलंद ठेवला आहे याचा सार्थ अभिमान मला आहे. एकदा
आम्ही संकल्पची स्थापना झाली नव्हती. दीक्षाभूमीवर आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला जातो आणि अनेक लोक त्या ठिकाणी बाहेरगावून देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असत. आम्हाला सातत्यानं वाटायचं की या सगळ्या भाविकांना आम्ही काय सेवा द्यावी, कसं करावं, आणि त्यातनं संकल्पचा उदय झाला. संकल्पचे पहिले मार्गदर्शक हे पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरई ससाईच आहेत. आणि अशा पद्धतीनं 1986 साली संकल्प सुरू झाली आणि दीक्षाभूमी येथे भोजनदानाचा कार्यक्रम प्रारंभ झाला. तोही त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी करण्यात आला. भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या कार्यातील धम्म कार्य असो वा सामाजिक शैक्षणिक कार्य असोत, त्यात ते उत्साहाने सहभागी होतात. माजी राष्ट्रपती दिवंगत APJ अब्दुल कलाम पदावर असताना कलामांची भेट घेत भदंतांनी शिक्षणाच्या खासगीकरणावर चर्चा केली. याच चर्चेच्या अंती खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची तरतूद करून घेतली. यासाठी संविधानातील 93 संशोधनात सर्व विना अनुदानित व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये अनुसूचित जनजाती जमातींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. शिवाय अर्जुन सिंग HRD मिनिस्टर असताना तसेच इतर 600 खासदारांना सुद्धा भदंतांनी शैक्षणिक आरक्षणावर चर्चा केली होती, अशी माहिती एक आठवण म्हणून देवीदास घोडेस्वार व्यक्त करतात. की याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. एक संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होणार, कारण शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्यामुळे पिढी उद्ध्वस्त होणार. भंतेजींना ते पटलं. भंतेजींनी नागपूरमध्ये 10 डिसेंबर मानवाधिकाराच्या दिवशी त्यांच्या नेतृत्वात शिक्षणाच्या हक्कासाठी मोठा मोर्चा आयोजित केला गेला. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणाच्या हक्कासाठी एका भिक्कूच्या नेतृत्वात मोर्चा आयोजित होतो. तर काय घेणं देणं भिक्कूचं त्या प्रश्नाशी? तसं म्हटलं तर आपले भिक्कू कुठे शिक्षणाविषयी बोलतात आजकाल कोणी? दुसरं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, त्यांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपती APJ अब्दुल कलामची भेट घेतली, शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि त्यांनी 15 मिनिटाचा वेळ दिला, 39 मिनिटं आमची भेट चालली. त्याच्यानंतर अर्जुन सिंगाशी आम्ही भेटलो, त्यावेळी HRD मिनिस्टर होते. आणि आय एम प्राऊड ऑफ टू अनाऊन्स की भंतेजीच्या प्रयत्नाने संविधानामध्ये 93 संविधान संशोधन झालं आणि सर्व विना अनुदानित उच्च आणि प्रोफेशनल एज्युकेशन देणाऱ्या संस्थांमध्ये अनुसूचित जाती जनजातींना आरक्षण मिळालं. किती लोकांना हे माहिती आहे? मला माहीत नाही. हु वॉज द लीडर? भंतेजी वॉज द लीडर. कोणाच्या प्रयासाने झालं? 600 खासदारांना आम्ही भेटलो, अर्जुन सिंगांना भेटलो, राष्ट्रपतींना भेटलो आणि ही घटना दुरुस्ती आम्ही घडवून आणली. भंतेजी मोठं क्रेडिट आहे. आज ते आहे, वाचा कोणी वाचा, Article 15(5) ती संविधान दुरुस्ती आहे. नुकतेच नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासने शहरातील धार्मिक स्थळांवर हातोडी चालविण्याचे धोरण आखले होते. या दरम्यान बुद्ध विहारांची पडझड थांबविण्यासाठी भदंत सुरई ससाईंनी सर्वप्रथम पुढाकार घेत आंदोलनाचा पावित्र्य घेतला होता. धरणे आंदोलनात प्रथम बसणारे आणि सर्वात उशिरा उठणारे भदंतच होते. आज ते 83 वर्षाचे भिक्खू आहेत आणि एवढ्या वयोवृद्ध वयात सुद्धा अन्याय अत्याचाराविरोधात उभे राहतात, तेव्हा ते समाजासाठी प्रेरणादायीच ठरतात. त्यांची ती निष्ठा प्रेरक आहे असे घोडेस्वार म्हणतात. नागपूरमध्ये महानगरपालिका आणि नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट आणि बुद्ध विहार पाडण्याचं एक धोरण अवलंबलं, सांगतात हायकोर्टाचा आदेश आहे. हायकोर्टाचा आदेश आहे त्यासाठी बुद्धविहार वाचवण्यासाठी बुद्धविहार समन्वय समितीने 6 दिवसाचा धरणे कार्यक्रम आयोजित केला आणि त्या धरणे कार्यक्रमामध्ये सकाळी 11 उपस्थित प्रवेश करणारे किंवा बसणारे आणि सायंकाळी 5 सर्व संपल्यावर उठणारे भंतेजी एकमेव व्यक्ती होते. याचे दोन अर्थ आहेत. याचा पहिला अर्थ भंतेच्या दृष्टीने असा आहे की अशा प्रकारे धम्मावर समाजावर आंबेडकरी समाजावर जर काही अन्याय त्याच्यात होत असतील तर माझी उपस्थिती आवश्यक आहे. या वयातही
84 वर्ष होत आहेत त्यांना, या वयातही माझी उपस्थिती आवश्यक आहे असं त्यांना वाटतं. दुसरा समाजावर परिणाम असा आहे की 84 वर्षाचा एक धम्मभिक्खू जर या आंदोलनात एवढ्या निष्ठेने समर्पणाने सहभागी होत असेल तर ती आमची प्रेरणा ठरते. आम्हालाही सर्व बौद्ध आंबेडकरी समाजाला ती, आणि आजही महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतातलं कोणतेही आंबेडकरी बौद्ध समाजाच्या वर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या प्रतिकाराचं आंदोलन भंतेजीच्या उपस्थितीशिवाय, भंतेजीच्या आशीर्वादाशिवाय आणि भंतेजीच्या प्रेरणेशिवाय पूर्णत्वात जातच नाही हे त्यांनी अर्न केलं इथे आल्यावर. ही त्यांची उपलब्धी आहे मुळात, आणि ही आम्हा सर्वांकरता अत्यंत प्रेरणा देते. आमच्याकरता प्रेरणा स्रोत आहेत, जिवंत प्रेरणा स्रोत आहेत. आणि बाबासाहेबांविषयी ज्या पोटतिडकीने, ज्या आत्मीयतेने, ज्या आंतरिक आवाजाने ते बोलतात तेवढी आत्मीयता, तेवढी पोटतिडक, तेवढी श्रद्धा साधारणपणे दिसत नाही विदेशातून आलेल्या कोणत्याही माणसात. आंदोलन करणारे नेतृत्व जोपर्यंत सक्षम आहे, जिवंत आहे, तोपर्यंत आंदोलन जिवंत असते. पण नेतृत्व हरवलं की आंदोलनही मरत असते. बाबासाहेबांच्या पश्चात आंबेडकरी समाज पर्याय शोधू शकला नाही अशी खंत घोडेस्वार व्यक्त करतात. परंतु भदंत सुरई ससाईंकडे पाहिले की उणीव भरून निघाल्याचे ते बोलतात. त्यांच्या जीवनातील एका घटनेचा उलगडा करताना घोडेस्वार सांगतात की भदंतांनी दिल्लीत मोर्चा काढला तेव्हा जाहीर केले शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाबोधी महाविहारासाठी लढत राहील आणि आजही तो लढा सुरू आहे. आणि मग ही युनिक क्रांती जी आहे भारतात आल्यानंतर जेव्हा या क्रांतीशी, जेव्हा बाबासाहेबांशी भंतेजीचा परिचय झाला तेव्हा भंतेजी हे माध्यम ठरले की ही युनिक क्रांती, बाबासाहेबांची युनिक क्रांती धम्माच्या बाबतीमध्ये जपानमध्ये नेण्याचं. आज जपानमध्ये डॉक्टर आंबेडकरांची जी ओळख आहे, आज जपान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो ओळखतो, बुद्धाच्या धम्माला भारतात पुनरुज्जीवित करणारा बोधिसत्व म्हणून ही जी डॉक्टर आंबेडकरांची ओळख आहे, ही डॉक्टर आंबेडकरांची ओळख जपानसारख्या देशाला भंते ससाईमुळे झाली नंबर एक. आणि नंबर दोन, आम्ही सर्व बौद्ध आंबेडकरी समाजाचे लोक आहोत आणि आम्हाला असं वाटतं की बुद्धाच्या बरोबरीने भंतेजी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपली श्रद्धा व्यक्त करतात, आपलं समर्पण व्यक्त करतात आणि ते त्यामुळे केवळ धम्म कार्यापुरतं सीमित न राहता, मग शिक्षणाचं कार्य असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, समाज परिवर्तनाचं कार्य असेल, जाती अंताचं कार्य असेल, आणि त्याही पलीकडे या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या प्रतिकाराचं कार्य असेल, संघर्षाचं कार्य असेल, त्यात कोणत्याही भिक्खूच्या तुलनेने. चळवळ कुठलीही असो भदंत हमखास पुढे असतात. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, बौद्ध धम्माचा असलेला ऐतिहासिक संदर्भ, बंसर, रामटेक, पौनी, शिरपूर किंवा हैदराबादेतील तलावात पडलेले बुद्धरूप, अशा प्रत्येक धम्म कार्यात, सामाजिक कार्यात भदंत पुढे असतात. अशीच एक आठवणीतील गोष्ट माजी मंत्री नितीन राऊत व्यक्त करतात. इंदोरा बुद्धविहार हे नावाजलेलं बुद्धविहार उत्तर नागपुरात आणि नागपूर शहरामध्ये, या ठिकाणनं मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी चळवळ उभी ठाकली. आंबेडकरी आंदोलनाचा बालेकिल्ला म्हणून उत्तर नागपूरकडे बघितलं जातं. त्या इंदोरा बुद्धविहारात जपानवरून त्यांनी मूर्ती मागवलेली होती, ती मूर्ती आणायची वेळ आली तेव्हा ते माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं की नितीनजी रेल्से मूर्ती आ रही है, आपकी मदद चाहिए, आणि आम्ही सगळे धावून संकल्पची टीम त्या ठिकाणी गेलो आणि ती मूर्ती इंदोरा बुद्धविहारात बसवली. तसंच त्यांनी हैदराबाद हुसेन सागर इथं सुद्धा जेव्हा तथागत भगवान बुद्धाची मूर्ती पाण्यात पडली तेव्हा ते आंध्रमधले काही लोक आमच्याकडे घेऊन आलेत आणि त्यांना त्यांनी सांगितलं की तथागत भगवान बुद्धाची एक दगडाची सिंगल दगडाचा पीस, त्या पीसमध्ये ती कोरीव केलेलं काम तथागताच्या मूर्तीचं 250 वजनाच्या टनाची ती मूर्ती पाण्यामध्ये त्या तलावात पडली, ती राज्य सरकार काढायला तयार नव्हती, त्यासाठी आंदोलन करायचं होतं. तर ते संकल्पच्या कार्यालयात भंतेजी आलेत आणि आम्हाला त्यांनी ती बातमी सांगितली आणि इथनं 30-40 गाड्या घेऊन आम्ही सगळी मंडळी
त्या ठिकाणी हैदराबादला गेलो, त्या 40 दिवस त्या ठिकाणी आंदोलन चाललं, ती मूर्ती पाण्याबाहेर काढायला, आणि शेवटी ती मूर्ती पाण्याच्या बाहेर काढायला सुरुवात झाली. आणि आज मोठ्या थाटामाटात तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी प्रस्थापित असून जगभरचे बौद्ध भाविक त्या ठिकाणी दर्शनाला जात असतात. अशी अनेक कामं पूज्य भद आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांनी आपल्या आयुष्यात केलेली आहे. सध्या इंदोऱ्यातील इंदोरा बुद्ध विहारात भंतेजींचे वास्तव्य आहे. तत्पूर्वी ते आनंदनगर येथील कोठारी भवनात बरेच दिवस मुक्कामी होते. नागपुरातील त्यांच्या वास्तव्याने आज विदर्भातील अनेक बौद्धस्थळ बोलते झाले आहेत. विदर्भ ही बुद्धाची भूमी आहे असे जाहीर करताना भदंत डगमगले नाहीत. विदर्भात उत्खनन व्हावे, झाकला गेलेला बौद्ध इतिहास नव्याने जगासमोर यावा म्हणून त्यांची तळमळ आस्था गायत कायम आहे. आज 30 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवशी अनेकांनी हिज हॉलिनेस म्हणून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मी भंतेजीच्या जन्मदिवशी भंतेजींना दीर्घ आयुष्य लाभो आणि स्वस्थ आयुष्य लाभो आणि त्यांचं नेतृत्व, त्यांचं मार्गदर्शन धम्म कार्यात, समाज कार्यात, डॉक्टर आंबेडकरांची मूवमेंट पुढे नेण्यात आम्हाला असंच लाभत राहो अशी मी मंगलकामना तुमच्यामधून प्रेषित करतो. धन्यवाद. आमच्याकरता ते धम्मगुरू आहेत आणि आम्ही त्यांना नेहमी हिज होलीनेस असं संबोधतो. तर मी हिज होलीनेसला तुमच्या माध्यमातून आपल्या मंगलकामना व्यक्त करतो. धन्यवाद केलेली आहे. त्यांनी आपला मुक्काम हा इंदोर बुद्धविहारात ठेवला आणि त्यानिमित्तानं ते बुद्धविहारचं सुद्धा पावित्र्य झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज दीक्षाभूमीचे ते अध्यक्ष आहेत. दीक्षाभूमी स्मारक समिती ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर या विजयादशमीच्या दिवशी आम्हा सगळ्यांना या ठिकाणी बौद्ध धम्माचा 1956 साली दीक्षा दिलेली होती, त्या ठिकाणी जे स्मारक आहे त्या स्मारक समितीचे ते आता विद्यमान अध्यक्ष आहेत. आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम करायला त्या ठिकाणी सुरुवात केली आहे. अशीच त्यांची गती बौद्ध धम्माच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी कायम राहील हा विश्वास या ठिकाणी बाळगतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज 85 वय होऊन गेलं तरी ते अविरत बुद्धिजम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा बुद्धिजम याच्यासाठी सतत या प्रश्नावर प्रयत्नशील आहेत. भंतेजींना 80 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 85 वर्षाच्या. तर महाबुद्धी महाविहाराला हेरिटेज साईटमध्ये आणण्याकरता त्यांनी आपला खूप सारा प्रयत्न केला. आजही भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाईजी महाबुद्धी महाविहाराचा लढा लढत आहेत. मी त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण जनतेला आवाहन करेल की आज त्यांना त्यांचं वय 84 वर्षाचं होत आहे आणि त्यांचा आज आम्ही वाढदिवसही साजरा करत आहोत. या निमित्ताने त्यांनी हा जो लढा सुरू केलेला आहे त्या लढ्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं आणि जर आम्ही सगळ्यांनी त्या लढ्यामध्ये त्यांना जर मदत केली तर मी निश्चितच म्हणेल की जर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय जाऊ शकतो आणि त्या विषयाची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकते तर निश्चितच जर लोकांनी त्यांना साथ दिली तर आंतरराष्ट्रीय स्तरावरनं भारत सरकारवर एक मोठं दडपण येईल आणि महाबोधी महाविहार हे मुक्त होऊ शकेल आणि बौद्धांच्या ताब्यात येईल. वो ज़्यादा से ज़्यादा उनको आयु मिले और जो उन्होंने संकल्प किया है बौद्ध महाबोधि महाविहार मुक्त करने का, जब तक महाबोधि महाविहार मुक्त न हो जाता तब तक वो जीवित रहे और ज़्यादा से ज़्यादा जीवित रहे और ऐसे बौद्ध धर्म के कार्य करके बौद्ध धर्म का प्रचार प्रसार करेंगे तो बाबा साहब की जो इच्छा थी कि भारत को हम बौद्धमय बनाएंगे वो बाहर बाबा साहब चले जाने के बाद अब धनते सुरेश ऐसा ही भारत को बौद्धमय बना सकते हैं ऐसी आशा करते हैं. इसलिए इस आशा की पूर्ति के लिए उनको ज़्यादा से ज़्यादा आयु मिले, ज़्यादा से ज़्यादा दिए और इस अवसर पर अधिक से अधिक उनके जीवन की कामना करता हूँ. मेरे श्रेष्ठ आदर्श धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई धम्म सेनानी धम्म सेना नायक हमारे
भदंत आर्य नागार्जुन सुरेश साई, इनके वर्षगांठ पर हम उनका शुभ चिंतन करते हैं, उनके वर्षगांठ के ऊपर हम उनको बधाई देते हैं। वो मेरे गुरु है और मैं उनका शिष्य हूँ। आज मैं जहाँ भी पूरे भारत के अंदर घूमता हूँ तो मुझे भदंत आर्य नागार्जुन सुरेश साई के हर जगह अनुयायी मिलते हैं। भारत के अंदर एक में ऐसे भिक्कू है कि जिनको पूरे भारत में नहीं तो पूरे संसार में जिनको जानते हैं। मंसर उत्खननात आढळलेल्या ऐतिहासिक वस्तूंचा वारसा त्यांनी जोपासला आहे। तेथे सापडलेल्या अनेक मातीच्या भांड्यांचा संग्रह त्यांनी जोपासला आहे। या जपणुकीसाठी मंसरमध्ये बौद्ध विहाराची स्थापना केली आहे। सोबतच रामटेक हे सुद्धा बौद्धकालीन आणि सम्राट अशोककालीन नागभूमीशी जोडलेला बौद्ध धम्माचा प्रमुख प्रचार केंद्र होता। पण तो इतिहास तो वारसा जपता न आल्याने काळाच्या ओघात तो इतिहास पडद्या आड गेला। अशात तो इतिहास पुन्हा नव्याने समोर यावा म्हणून भंतेजींनी एका प्रयत्नांती रामटेकमध्ये बुद्ध विहाराची स्थापना करून प्राचीन इतिहासाचा उलगडा करण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद म्हणता येईल। सोबतच भंडारा जिल्ह्यातील पवनी शहर सुद्धा प्राचीन असून येथे बरेचदा बुद्धकालीन अशोककालीन साहित्य उत्खननात आढळत आहे। या शहरात प्राचीन स्तूपाचे अस्तित्व असल्याचे पुरावे सुद्धा आढळले असून भंतेजींनी या इतिहासाची माहिती पुढे यावी म्हणून प्रयत्न राबविले आहेत। एकूणच विदर्भ ही बुद्धभूमी असून येथे राजमार्गाचे अनेक पदचिन्ह आढळले आहेत। नेमका हा वारसा जोपासण्यासाठी ते बौद्ध अनुयायांना एक संध करण्याचा प्रयत्न करीत आहेत। भदंत सुरेई ससाई यांच्या भारतातील आगमनादरम्यान एक आख्यायिका जोडली गेली, त्यात किती तथ्य आहे यापासून भदंतांच्या निकटवर्तीयांना सुद्धा शंका आहे। राजगीरमधील शांती पॅगोडाच्या बांधकामानंतर त्यांचा परतीचा प्रवास होणार होता, परंतु परतीच्या प्रवासात त्यांना एक स्वप्न पडले। त्यात त्यांना नागार्जुनासारखी आकृती दिसली आणि म्हणाली, नागपूरला जा। तदनंतर भदंत आर्य इसवी सन 1967 साली नागपुरात आले। नागपूरमधील इसवी सन 1956 साली बाबासाहेबांच्या दीक्षा सोहळ्यात मुख्य भूमिका वठवणारे वामनराव गोडबोले यांची त्यांनी भेट घेतली। भदंत ससाईंचा दावा आहे की त्यांनी गोडबोलेंच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची छायाचित्रे पाहिली, तेव्हा त्यांना जाणवले की बाबासाहेब आपल्याला स्वप्नात दिसले आणि भदंतांनी जय भीम हे शब्द उच्चारून विहारांची निर्मिती करण्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले। यानंतर त्यांनी इंदोऱ्यात आपले कायमचे वास्तव्य स्वीकारले। इसवी सन 1987 साली व्हिसाच्या थकबाकीचे हस्तांतरण केल्या प्रकरणी न्यायालयाने त्यांना सोडून दिले, त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले। तर 24 सप्टेंबर 1992 रोजी देशभर धम्मरथ काढला। दीक्षाभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी म्हटले, दीक्षाभूमी जागतिक भूमी आहे, तिचे पावित्र्य जगात आहे। बाबासाहेबांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील। आज त्यांचे प्रयत्न फळास येत आहेत। या धर्मगुरूंच्या छत्रछायेत सारा बौद्ध समाज एकवटला आहे। भदंत नागार्जुन आर्य सुरेई ससाई यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त UCN बुद्धा त्यांच्या कार्यास नमन करते। बुद्धं शरणं गच्छामि। बुद्ध के पथ पे खुद को खोकर मिलता है मोक्ष का ज्ञान। प्रेम पथ पर सेवा कर ले तो बन जाता है इंसान। संघं युसियन बुद्धा गच्छामि।